पुण्यामध्ये धुलिवंदन सण अतिशय उत्साहानं साजरा करण्यात आला. या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी काही लोकांशी संवाद साधलाय. पाहूयात या संदर्भातला एक रिपोर्ट. तर आपण आता पुण्यामधील शास्त्री नगरच्या ठिकाणी आलो होतो. या ठिकाणी धुलिवंदन हा सण पूर्ण भारतभर साजरा करतो, परंतु शास्त्री नगरच्या शांतमय आणि अभ्यासमय वातावरणाच्या ठिकाणी हा सण साजरा केला जातो आणि येथील उत्साह आनंद त्यांच्या तोंडावर अतिशय मोठ्या प्रमाणात दिसून येतोय आणि अतिशय साऊंड लावून येतील येथे धुलिवंदन साजरा केला जातो. अतिशय डान्समधून त्यांचा आनंद आपल्याला दिसतो मोठ्या प्रमाणात. आपण त्यांना प्रश्न विचारूयात, असंच नागरिकांसोबत चर्चा सुरू ठेवूयात. त्यांना आपण प्रश्न विचारूयात कशाप्रकारे आज आणि कधीपासून हा सण साजरा केला जातो. त्यांनी सकाळपासून बहुतेक इथं डान्ससाठी साऊंड ठेवलेला आहे आणि कशाप्रकारे आनंद साजरा केला जातो त्यांना विचारूयात. आज खूप आनंद होतो की धुलिवंदन आम्ही आमच्या ऑफिसमध्ये अगदी व्यवस्थितपणे पार पाडतोय. आम्ही सकाळी 12 वाजल्यापासून कलरफुल आनंद रंगबेरंगी जो ये होली है ना, मैं हिंदी भी बोलता हूँ और ये जो होली है ना ये हमारे रंग रंग में है और इसको हम एक तरह से भाईचारे से मनाते हैं और यहाँ महाराष्ट्र में आके इतने लोगों के साथ मनाना ये बहुत बड़ी बात है और बहुत इंजॉय के साथ हम लोग मना रहे हैं. दुलवडीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आम्ही सगळेजण खूप आनंदाने हा सण साजरा करतोय. आमच्या ऑफिसमध्ये प्रत्येक वेळी असे प्रत्येक सण छान पद्धतीने साजरे करून मराठी कल्चर जपण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. धन्यवाद. प्रत्येकाच्या आयुष्यात रंग भरायचं काम आम्ही करत असतो आणि रंगपंचमी हा सगळ्यात मोठा दिवस आहे रंग भरण्यासाठी आणि सगळेजण आनंदात असतात, मजेत असतात आणि ते सेलिब्रेशन करण्यासाठी हा सण आणि आम्ही असंच दरवर्षी सण साजरा करत असतो. तुम्ही पण दरवेळेला येत मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्याला दिसून आला की कशाप्रकारे हा सण अतिशय उत्साह साजरा करत आहेत आणि रंग भरण्यासाठी हा सण मोठ्या प्रमाणात साजरी होणं गरजेचं आहे. कॅमेरामॅन सुमितसह ज्ञानेश्वर मोरे, पुणे मेट्रो न्यूज, पुणे.